एक वर्ष पेकाट मोडे तोपर्यंत अभ्यास केला, जिद्दीनं परीक्षेची तयारी केली, आयपीएस झालो, परिस्थिती बदलली. ₹15 वर कधी राईस प्लेट खरेदी करू घ्यायचो नाही. ताज हॉटेलमधनं बाहेरून ओशाळभूतपणे पाहायचं होती तर कधी चहा प्यायला मिळेल ह्याचंही स्वप्न पाहिलं नाही. ज्या हॉटेलमध्ये चहा प्यायचं स्वप्न पाहिलं नाही त्याच रात्री 26-11 रात्री त्याच हॉटेलमध्ये सगळ्यात जास्त माझी वाट पाहत होते आणि सगळ्यात मोठा पुरस्कार माझ्या आयुष्यातला तिथं लढाई केल्यामुळे मिळाला. ज्या क्लबची कुंपनं ओलांडून असं डोकावून पाहायचो, ज्यावेळेला तिथं DCP झालो त्यावेळेला तिथले क्लबची लोक सगळे ट्रस्टी आले की सर ऑनररी मेंबर व्हा, तिथं ऑनररी मेंबर झालो. माझी मुलं फॅमिली सगळ्या तिथल्या अम्युनिटीज आज एन्जॉय करत आहे. ज्या सर्वंट क्वार्टरमध्ये झोपलो दोन महिने त्या 10x10 सर्वंट क्वार्टरच्या समोर असणारा 2000 square feet यशोदन मधला अलिशान फ्लॅटमध्ये मी आज राहत आहे. जे ते फिल्म स्टार बघायला आम्ही 2-2 तास थांबायचो. वेस्ट रिजनचा ॲडिशनल CP झालो, सगळा तो बँड्रापासून जुहूपर्यंतचा सगळ्या एरियाचा इन्चार्ज झालो. तेच फिल्म स्टार 2-2 दिवस माझ्या अपॉइंटमेंटची वेळ वाट पाहायला लागले. मी बढाया मारत नाही तुमच्यासारखा, तुमच्यात नाही इथंपर्यंत, तुमच्यापेक्षा वाईट परिस्थितीत, कारण मी 40 असलेल्या चड्ड्या घातलेल्या आहेत, पाठीमागं ठिगळं लावून शाळेत गेलेलो आहे, पोत्याची खोप केलेली आहे, पायात खडावा असलेल्या परिस्थितीत छोट्या गावातनं मी आलेलो आहे. वडील माझे कमी शिकलेले पण स्वच्छ चारित्र्य आणि म्हणजे गावचे सरपंच होते, नंतर पंचायत समिती सभापती पण झाले. मोडीतनं पत्र लिहायचे, मोडीतनं सही करायचे, पत्र मराठीत मोडक्या तोडक्या लिहायचे. पण मला अभिमान वाटतो ज्यावेळेला मी मुंबईमध्ये दिल्लीमध्ये अभ्यासाला होतो त्या दरवेळेला ते मला एक पोस्टकार्ड पाठवायचे आणि त्या पोस्टकार्डमध्ये बाकीचं विचारायचे, जेवण बिवण कसं आहे काय आहे, आणि शेवटी मात्र एक ओळ लिहायचे प्रकर्षानं न चुकता. मला गावात प्रेमानं भावड्या म्हणतात की भावड्या तुला लाल दिव्याच्या गाडीतून आलेलं मला पाहायचं आहे. त्या कमी शिकलेल्या माझ्या बापासाठी कदाचित मी अभ्यास केला असेल. त्या माझ्या आई वडिलांचं खेड्यातलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अभ्यास केला असेल. आणि अभ्यास म्हणजे लाथ मारीन तिथं पाणी काढीन या जिद्दीनं केलेला अभ्यास असतो. ही परीक्षा तुम्हाला 500,000 to 500,000 यायचं आहे. हा प्रवास असं जाता जाता होणारा नाही आहे. 2 तत्व खूप महत्वाची आहेत, मी सांगड घालून सांगतो तुम्हाला. सुन झू नावाच्या एका चिनी युद्धशास्त्रज्ञानं आर्ट ऑफ वॉर नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. युद्धशास्त्रावर असणारं अतिशय उत्कृष्ट असं पुस्तक. त्यात तो लिहितो, इफ यू नो युअर सेल्फ अँड नो युअर एनिमी यू नीड नॉट वरी अबाउट द रिझल्ट ऑफ 100 battles. जर तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दल माहिती असेल आणि शत्रूबद्दल माहिती असेल तर 100 च्या 100 युद्धामध्ये तुमचा विजय निश्चित आहे. इफ यू नो युअर सेल्फ बट डू नॉट नो अबाउट युअर एनिमी देन फॉर एव्हरी विक्ट्री गेन यू विल सफर अ डिफीट. जर तुम्हाला स्वतःबद्दल चांगली माहिती असेल परंतु शत्रूबद्दल योग्य माहिती नसेल तर प्रत्येक विजयानंतर एक पराभव तुम्हाला चाखावाच लागेल. अँड इफ यू नायदर नो युअर सेल्फ नॉर युअर एनिमी इन एव्हरी बॅटल यू विल बी सकम्ड यू विल सफर अ डिफीट. जर तुम्हाला स्वतःबद्दलही माहिती नसेल आणि शत्रूबद्दलही माहिती नसेल तर प्रत्येक युद्धामध्ये लढाईमध्ये तुम्ही सपाटून मार खाणार आहात. परीक्षेचं आणि नंतर परीक्षेनंतर फील्ड आल्यावर सुद्धा हीच परिस्थिती आहे. परीक्षेबद्दल तुम्हाला माहिती नसेल, सिलॅबसबद्दल तुम्हाला माहिती नसेल, प्रश्नपत्रिकांच्या पॅटर्नबद्दल तुम्हाला माहिती नसेल,
तुम्हाला स्वतः स्वतःतल्या स्ट्रेंथ्स काय आहेत, स्वतःतल्या वीकनेस काय आहेत, तुमच्या समोरच्या असणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, तुमच्या समोरच्या असणाऱ्या थ्रेट्स काय आहेत, याचं जर व्यवस्थित विश्लेषण तुम्ही केलं नाही तर मार खावं लागेल. परीक्षा पद्धती आणि फील्ड या दोन सारख्या गोष्टी आहेत. युद्ध आहे, लढाई आहे, रोजचा संघर्ष आहे. एकच युद्ध नाही आहे, छोट्या छोट्या लढाया जिंकणं हे खूप महत्वाचं आहे. मोर यू स्वेट ड्युरिंग पीस टाईम, लेस यू ब्लीड ड्युरिंग वॉर टाईम. जर युद्धामध्ये कमी रक्त सांडायचं असेल तर शांततेच्या काळात जास्त घाम गाळला पाहिजे.